सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 ते 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण स्वामी भटोबासांना ज्ञान भक्ती वैराग्याविषयी निरूपण करतात। गोपाळमढी देवा भेटी, गोपाळमढामध्ये रामदेवाची आणि स्वामींची भेट होते। प्रयाणावसरी देवा दिनदान प्रश्न, दिनदान, दिन म्हणजे दिवस, ते दान करतात देव कोणाला, रामदेवाला। त्या संदर्भात प्रश्न उत्तर होतात आणि नंतर काय होते ते नंतर पाहूयास। दिनदान म्हणजे नेमकं काय ही तुम्हाला सविस्तर समोर समजणारच आहे। रांजणगावी रात्री राणाई उदकानयनी देवा कोपणे। रांजणगावी देव गेलेले आहेत आणि तिथे राणाईसा पाणी आणण्यासाठी जाते आणि या प्रसंगावर स्वामी रामदेवावर कोपतात। कशामुळे देव कोपतात रामदेवावर हे आपण सविस्तर पाहूया आणि ह्यामध्ये बरंच काही स्वामींनी रामदेवाला निरूपण केलेलं आहे चांगलं कोपल्यानंतर, तर तेही खूप महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी। आणि आजच्या सत्रातील शेवटची लीळा म्हणजे मिरिये देवी महालक्ष्मी अवस्थान। देव मिरीला पोहोचतात आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवाचं अवस्थान होते। तर आजच्या सत्रामध्ये देव नेवासा सोडत आहेत, नेवाशावरून रांजणगाव, रांजणगाववरून मिरी असे प्रवास करत करत चालत आहेत देव। तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे आषाढ वद्य पंचमी, बुधवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंगले दिनांक 28 जुलै 2021। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी कोणाच्या अविधीचा परिहार केला, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 253, भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण। स्वामींनी भटोबासांना ज्ञान भक्ती वैराग्याविषयी निरूपण केलेलं आहे। गोसाव्यासी निधिवास अवस्थान, स्वामींचं अवस्थान कुठे आहे, निधिवास याच ठिकाणी आहेत देव, अजून नेवाशालाच आहेत। भटोबास विचारतात स्वामींना, जी जी ज्ञान भक्ती वैराग्य या तिहीची रूपे कैसी, जी ज्ञान भक्ती वैराग्य या तिघांचं पण रूप कसं आहे, ज्ञान भक्ती वैराग्य या तिन्हीचं रूप कसं आहे। सर्वज्ञ म्हणतले वानर्या, स्वामी वानर्यांना म्हणतात, ज्ञान ते रसरूप वैराग्य ते वृत्ती रूप भक्ती ते क्रियारूप। ज्ञान कसं आहे, रसरूप आहे, वैराग्य कसं आहे तर वृत्तीरूप आहे, आणि भक्ती कशी आहे तर ते क्रियारूप आहे। आता हे रसरूप वृत्तीरूप क्रियारूप म्हणजे काय हे समोर येणारच आहे, त्या संदर्भामध्ये स्वामी पुन्हा सांगतात सविस्तर। हो काजी, भटोबास म्हणतात ठीक आहे, भटी म्हणितले जी जी रसज्ञान वृत्ती ज्ञान क्रिया ज्ञान याची कवण मर्यादा। जे रसज्ञान आहे, वृत्ती ज्ञान आहे, क्रिया ज्ञान आहे यांची काय मर्यादा आहे बरं, ऐसे काही आती असं काही आहे का त्यांची मर्यादा ठरलेली। सर्वज्ञ म्हणितले रसज्ञान क्रिया ज्ञान वृत्ती ज्ञान ये तिन्ही वाढविली तेसनी वाढती। स्वामी म्हणतात हे जे रसज्ञान क्रिया ज्ञान आणि वृत्ती ज्ञान आहे हे जेवढं वाढवलं तेवढं वाढतच जाते। तर आता पाहूया आपण हे रसज्ञान म्हणजे काय नेमकं, वृत्ती ज्ञान म्हणजे काय नेमकं, क्रिया ज्ञान म्हणजे काय नेमकं। तर स्वामींनी जसं सांगितलं की ज्ञान हे रसरूप आहे, मागे वाक्य आलं हे ज्ञान जे आहे ते रसरूप आहे, म्हणजे काय कोणते रस आहेत, तर आपण असं म्हणू शकतो जे नवरस आहेत किंवा सहारस यांनी युक्त आहे। साहित्याचे नवरस आपल्याला माहितच आहेत, शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, विभीत्स, अद्भुत आणि शांती। तर हे जे नवरस आहेत हे नवरस आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये दिसतात। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, या नवरसामध्ये शृंगार रस पण आहे आणि ब्रह्मविद्येमध्ये शृंगार रस कसा येणार। जर कोणी आपल्या या चॅनलवरील वच्छहरण ग्रंथ ऐकला असेल तर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येणार नाही। वच्छहरण ग्रंथामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे शृंगार रसाविषयी आणि तोही शास्त्रामध्ये येतो हेही त्याच्यामध्ये मी सगळं सविस्तर सांगितलं। तर वच्छहरणामध्ये दामोदर पंडित म्हणतात की श्रीकृष्ण महाराजांच्या ज्या लीळा आहेत,
श्रीकृष्ण महाराजांनी जे काही शृंगार केलेला आहे, यशोदा मातेंनी त्यांना जे काही साज केलेला आहे, जे काही नटवलेलं आहे, मग काजळ लावणे, व्यवस्थित फुलाचे आभूषण करणे, जे काही यशोदा माता जसा शृंगार करायची श्रीकृष्ण महाराजांचा, तर त्या श्रीकृष्ण महाराजांनी तसा साजो शृंगार केल्यानंतर ज्या लीळा केल्यात त्या लीळेचं आपण स्मरण करतोच, त्या लीळेच्या स्मरणामुळे आपल्या पापाचा नाश होतोच, मग झाल्या लीळा शृंगारिक, श्रीकृष्ण महाराज तिथे शृंगारलेले आहेत. तर ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये शृंगार रस येतो आणि म्हणून हे तुम्हाला सांगितलं, कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की ब्रह्मविद्यामध्ये कसं काय शृंगार रस येणार, तर ह्यासाठी हे तुम्हाला सांगितलं मी. आणि मग बाकीचे जे काही श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा असतील, गोविंदप्रभू महाराजांच्या, चक्रधर स्वामींच्या, जे काही ईश्वरावतार झाले तेवढ्यांच्या ज्या लीळा आहेत त्यामध्ये सर्व काही येते. श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा तर नवरसाने युक्त असायच्या, वच्छरणामध्ये सर्व सविस्तर सांगितलं मी. नवरसाने युक्त अशा लीळा दामोदर पंडितांनी तिच्यात वाखाणलेल्या आहेत. खूपच सुंदर ग्रंथ आहे. अजून ग्रंथ ऐकला नसेल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ग्रंथाची लिंक दिलेली आहे, प्लेलिस्ट पूर्ण दिलेली आहे. जवळजवळ 27 ते 28 भाग आहेत. आता श्रावण महिना पण येणार आहे, आता जरी वेळ नसेल तुम्हाला तर श्रावण महिन्यामध्ये किमान श्रीकृष्ण महाराजांचा तो ग्रंथ तुम्ही ऐकलाच पाहिजे. एवढा सुंदर ग्रंथ आहे, तुम्ही ते ग्रंथ ऐकल्यानंतर म्हणणार की खरंच काहीतरी श्रावण मासाचं साफल्य झालेलं आहे. एवढं सुंदर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं. तर रसज्ञान म्हणजे काय? हे जे नवरस आहेत, ज्ञान जे आहे, तर रसरूप म्हणजे काय? जे ब्रह्मविद्या ज्ञान आहे ते रसरूप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असे रस आहेत. आणि वैराग्य हे कसं आहे? तर वैराग्य हे वृत्तीरूप आहे. तिथे आपल्याला तसं वागावं लागते, वृत्ती तशी ठेवावी लागते आपली. स्वामींनी जे वचन सांगितले त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागते. आणि भक्ती कशी आहे? क्रियारूप आहे. बाईसा देवांची भक्ती करायच्या स्वामींची, उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायचे, त्यांच्या त्या भक्तीमध्ये क्रिया दिसायच्या आपल्याला. बाईसांची भक्ती कशी आहे आपण दररोजच पाहतो, क्रिया दिसत आहे आपल्याला. उद्धवदेवांची क्रिया आपण पाहिलेलीच आहे उद्धव गीतेमध्ये, कसे काम करायचे उद्धवदेव. तर याला क्रियारूप म्हणतात. तर हे जे रसरूप, वृत्तीरूप आणि क्रियारूप ज्ञान आहे हे स्वामी म्हणतात जेवढं वाढवलं तेवढं वाढत जाते, असं स्वामी भटोबासांना निरूपण करतात. भटोबास यावर म्हणतात हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे, आपल्या काही दर्शकांच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे. कालचं चरित्र सांगताना मी जे 250 क्रमांकाची लीळा सांगितली, उत्तरार्ध लीळा क्रमांक 250, यामध्ये काही वाक्य मी आर्यरवीचे वापरले असं काहींचं म्हणणं आलेलं आहे. भक्तांविषयी असं आर्यरवी शब्द वापरू नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो, मी जे काही बोलतो ते माझ्या पदरचं काही बोलत नाही. काय वाक्य होतं आणि त्या वाक्याचा अर्थ करताना मी काय केला हे सर्व तुम्हाला सविस्तर थोडंसं सांगतो. उत्तरार्ध लीळा क्रमांक 250 मध्ये एक वाक्य आलेलं आहे. स्वामी म्हणतात यावरी सर्वज्ञ म्हणितले मंडळिका तया करवी तू श्रम निवृत्ती करवितासी. तुम्हाला तर माहितीच आहे मी प्रत्येक वाक्याचा शब्दशः जसा तसा अर्थ करत असतो. आणि मग आता वाक्यच तसं आहे. वाक्य कसं आहे? तया करवी तू श्रम निवृत्ती करीतासी. स्वामी नाथोबांना म्हणतात तू श्रम निवृत्ती करून घेण्याचा प्रयत्न करत आहेस का मार्कंडाकडून? आता इथे स्वामींनी तू शब्द वापरलेला आहे. नाथोबा स्वामींच्या सन्निधानामधले एक भक्त आहेत. स्वामी त्यांना अरेतुरेची भाषा बोललो, आवजावची भाषा बोललो. जसे वाक्य येतील तसा अर्थ मला करावाच लागणार आहे. आणि ज्यावेळेस मी चरित्र सांगत असतो त्यावेळेस पुढचं वाक्य काय आहे बस तेवढ्याचा अर्थ करत चालायचा आहे. एवढं तर करावंच लागणार आहे, मला अर्थ तर जसा तसा सांगावा लागणार आहे. मग आता त्या वाक्यामध्ये जर आवजावची भाषा असेल, आहोकाहोची भाषा असेल, तर तसा अर्थ करणार मी. आता इथे तया करवी तू श्रम निवृत्ती करीतासी, आता तू शब्द आला म्हटल्यानंतर अर्थ करताना तसा शब्द माझ्या मुखातून निघणार आहे. कारण जो फ्लो असतो माणसाचा सांगण्याचा त्याच्यामध्ये माणूस सरळ अर्थ करत करत समोर निघून जातो. मग आता तिथे जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाथोबांना आरतुरीची भाषा वापरत असतील तर त्याचा अर्थ मी तसाच करणार आहे. अर्थ मी बदलू कसं काय? अर्थ मला नाही बदलता येणार, जे आलं ते सांगावंच लागणार आहे तुम्हाला. कारण मला असं वाटते जसा ग्रंथ आहे तसाच तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि असंच पुरातन काळापासून म्हणजे 800 वर्षापासून तसंच लिखाण होत आलेलं आहे. आणि प्रत्येकाने असंच लिखाण करत करत आपल्यापर्यंत आलेलं आहे, म्हणून शास्त्र जशाला तसं पोहोचलेलं आहे आपल्यापर्यंत. आणि प्रत्येकाला जर वाटलं नाही इथं असं नसायला पाहिजे होतं, नाही इथं असं नसायला पाहिजे होतं, जर 800 वर्षापासून प्रत्येकाने आपल्या मनानुसार त्याच्यात बदल करत आले असते तर आज आपल्याला जे काही चरित्र ऐकायला मिळत आहे हे तरी ऐकायला मिळालं असतं का? कारण आपल्या मनाचं कधीही घालू नये शास्त्रामध्ये. हा नियम आहे, जसं वाक्य आहे, जसं शास्त्र आहे, जसे सिद्धांत आहेत, तसंच मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. आणि तुम्हाला जरी वाटत असेल की हे चुकलंच तर मग आता आपल्याला लीळाचरित्रच बदलावं लागणार आहे पूर्ण.
लीळाचरित्र नवीन छापावं लागणार आहे, कारण वाक्य ते आहेत त्याच्यामध्ये, तर मग ते आपल्याला वाक्य बदलून टाकावे लागतील, मग फार मोठा खटाटोप आहे त्यासाठी. एवढं मोठं चरित्र पुन्हा डीटीपी करा, त्याच्यातले सगळे आर्य रवीचे शब्द आर्य तुरेचे शब्द काढून टाका आणि मग तिथे आहो काहोचे शब्द आपल्याला टाकावे लागणार आहेत. तर मग हे काम काय सोपं नाही, त्यामुळे जसं आहे तसं आपल्याला न्यावंच लागणार आहे समोर. आपण जर बदल करत राहिलो तर शास्त्र जे 800 वर्षापासून आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वसुरूंनी जे काही मेहनत करून आपल्यापर्यंत इथं पोहोचवलेलं आहे, ते आपल्यालाही समोर असंच न्यायचं आहे आणि त्यामुळे ह्यामध्ये बदल करता येत नसतात. तर ज्यांच्या मनामध्ये शंका असतील अशा त्यांच्या मनातील शंका निघाल्या असतील असं मला वाटते. तर आपल्या पुढच्या चरित्राकडे आपण वळूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 254 गोपाळ म्हणजे देवा भेटी स्वामींची आणि या रामदेवाची गोपाळ मडामध्ये भेट झालेली आहे. गोसावी असे उदयाचा पूजा सुरू झाली, यानंतर गोसावी गोपाळाच्या देवळा भिरणा बीजे केले. स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झालेला आहे, त्यानंतर स्वामी गोपाळाच्या देवळामध्ये गेलेले आहेत. गोसावियांसी उत्तरिली कडे अडवांगी आसन असे. स्वामींना उत्तर बाजूला अडवांगी आसन होतं. अडवांगी म्हणजे काय? एकदम गेल्या गेल्या दिसणार नाही, थोडीशी आडकाठी आहे, काही पडदा वगैरे लावलेला असेल मध्ये किंवा काहीतरी अशी आडकाठी आहे, सरळ माणूस दिसणार नाही तिथे गेल्यानंतर. तर असं अडवांगी बसलेले आहे. रामदेव अवघी आयतीशी गोसावियाच्या दर्शना आले. रामदेव सर्व आयतीनिशी स्वामीच्या दर्शनाला आलेले आहेत. काय काय आयती होती? द्रव्ये चंदनाच्या वडिया, द्रव्य आणलेलं होतं सोबत, पैसे आणलेले होते त्यांनी. चंदनाच्या वडिया, चंदन उगाळून त्याचे गोळे करून उन्हामध्ये वाळवून आणले होते चांगले. म्हणजे जेव्हा केव्हा स्वामींना चंदन लावायचं, तो जो गोळा असतो तो उगाळायला सोपा, थोडंसं पाणी टाकलं आणि असं थोडंसं दगडावर घासलं की एकदम चंदन तयार होऊन जाते देवाला लावण्यासाठी. आणि ते जर लाकडाचं खोड घेऊन आले असते सोबत, तर मग कुठे दगड बघा, पुन्हा त्याला घासत बसा जोराजोरात. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, उगाळूनच आणलं चंदन सरळ. गोसावी यांचा ठाई राहावे 7-5 दिस. रामदेवाला वाटलं 7-5 दिवस देवापाशी राहावं, मग गोसावी यांचा ठाई उपहारू करावा, मग स्वामीच्या ठिकाणी उपहार करावा. ऐशी वासना आले, अशा विचाराने ते आलेले आहेत. हटांतू गेले, बाजारपेठेमध्ये गेले, पूजा द्रव्ये घेतली, पूजा द्रव्ये घेतले सर्व. मग गोसावी आते सो दिले, गोसावी गोपाळी असती मग आले. मग शोधनी केली स्वामींची की स्वामी कुठे आहेत. त्यांना समजलं की स्वामी गोपाळाच्या मंदिरामध्ये आहेत, मग तिथे रामदेव आलेले आहेत. गोसावी आते जेथोनी देखिले तेथोनी दंडवतेसी येती. रामदेवाने स्वामींना जिथून पाहिलं तिथून ते दंडवत घालत यायचे. दंडवतेसी आले, दंडवत घालत घालत आले. गोसावी आसनावरून उभे ठाकले, स्वामी उभे राहिले आसनावर. दादोसा क्षमाळिंगण दिले, दादोसांना क्षमाळिंगण दिलं स्वामींनी. दादोशी दंडवते घातली श्री चरणा लागले. दादोसांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. गोसावियाजवळी बसले, स्वामीजवळ बसले दादोस. मग गोसावियांचे दादोशी चरण क्षाळण केले, दादोसांनी स्वामींचे चरण क्षाळण केले. वड्या उगळलिया, जे वड्या आणले होते चंदनाच्या त्या उगळून घेतल्या. गोसावियासी चंदनाचा आडा रेखिला, स्वामींनी चंदनाचा आडा लावलेला आहे. गोसावियासी पूजा केली, स्वामींची पूजा केली चांगली रामदेवाने. अवसरू झाला, चांगला अवसर झाला. मग गोसावी मढासी बीजे केले, मग स्वामी मढाकडे गेलेले आहेत. प्रयाण अवसरी देवान दीनदान प्रश्न. प्रयाण अवसरी स्वामी नेवाशावरून निघत आहेत. आजच्या सत्रामध्ये स्वामी नेवाशा सोडणार आहेत आणि निघणार आहेत, म्हणजे आजच्या सत्रामध्ये नेवाशाचे चरित्र संपलेले आहेत. प्रयाण अवसरी म्हणजे स्वामी नेवाशावरून निघत आहेत त्यावेळी रामदेवाला दीनदान प्रश्न. काय आहे दीनदान? समोर चरित्रात येणार आहे सविस्तर. मग गोसावी असे उदयाचा पूजा सुरू झाला, मग स्वामींना पूजा अवसर झाला. सर्वज्ञ म्हणते महात्मे हो, स्वामी म्हणतात महात्मे हो. येथून ग्रामांतर करावे याची प्रवृत्ती होती, स्वामी म्हणतात महात्मे हो. आम्हाला आता ग्रामांतर करण्याची इच्छा होती, तर तुम्ही आले ती आता तुम्ही आलात, तरी तुमचे 7-5 दिवस भेटीचे कवनी ठाई द्यावे. तर मग तुमचे 7-5 दिवस जे भेटीचे असतात ते कुठे द्यावे आम्ही? गोसावी बीजे करतो मी गोसावी या सरिसा येईन. रामदेव म्हणतात स्वामींना जिथे कुठे जायचं असेल त्यांनी जावं, त्यांच्या सोबत सोबत मी येईल. मग गोसावी अशी जेथ प्रवृत्ती तेथ देतो. मग स्वामींना जिथे प्रवृत्ती होईल देण्याची दिवस तिथे तुम्ही द्या. 7-5 दिवस भेटीचे म्हणजेच काय? तर सूत्रपाठामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे 7-5 दिवस एकत्र असी जे भेट झाल्यानंतर नवीन अभ्यागतांची, तर 7-5 दिवस एकत्र राहिलं पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. मग आता स्वामींनी सांगितलं म्हटल्यानंतर स्वामींना त्याप्रमाणे वागावं लागणार आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात आता 7-5 दिवस आपण एकत्र तर राहिलो पाहिजे,
तर आता हे 7-5 दिवसाचं जे भेटीचं विधान आहे ते कुठे तुम्हाला तेवढे 7-5 दिवस द्यायचे संविधान तुम्ही सांगा। याला दिनदान म्हणतात चरित्रकार, यादीमध्ये दिनदान शब्द आलेला आहे। तर हे 7-5 दिवस आम्ही तुम्हाला भेटीच्या विधानाचे कसे द्यावेत असं स्वामी विचारतात। दादोस म्हणतात तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल पुढे प्रवासाला तिथे तुम्ही जा, तुमच्यासोबत मी येईल, मग ज्या ठिकाणी पोहोचलो आपण तिथे तुम्ही मला ते दिवस देऊ शकता संविधानाचे। मग गोसावी रांजणगावा विजय केले, मग स्वामी रांजणगावला गेले, नेवाशाहून निघाले, कुठे पोहोचले रांजणगावला। उत्तरार्ध लीळा क्रमांक 256, रांजणगावी रात्री राणाई उदकाणी देवा कोपणे। रांजणगावला देव पोहोचलेले आहेत, रात्री राणाई साला पाणी आणण्यासाठी पाठवलं रामदेवाने, आणि या प्रसंगावर स्वामी रामदेवावर कोपतात आणि काय शिक्षा आपण करतात, काय निरूपण करतात ते समोर पाहूया। मग गोसावी रांजणगावी महालक्ष्मीचा देवळी वस्ती झाली। मग स्वामींना रांजणगाव इथे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे, म्हणजे मुक्काम झालेला आहे। गोसावी वेळीचा पूजा सुरू झाला, स्वामी नेवाशाहून निघाले, रांजणगावला पोहोचलेले आहेत। पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती आणि तिथे संध्याकाळचा पूजावसर झालेला आहे देवाला। मग दादोस बिढारा गेले, दादोस गेले बिढारावर। सकाळी निजेले उठले, पाणी पियाव्या सागळ घेतली तव सागळे पाणी नाही। दादोस बिढारावर गेले आणि तिथे गेल्यानंतर झोपी गेले आणि सकाळी उठल्यानंतर पाहतात पाणी नाही प्यायला। तव सागळे पाणी नाही, पाण्याच्या पिशवीमध्ये पाणी नव्हतं। मग हालोनी मागुते ठेवली, पिशवीमध्ये पाहिलं पाण्याच्या पाणी नाही, तशीच पिशवी हलून पाहिली आणि ठेवून दिली। शिक्षी राणाईसी सागळ घेतली, त्यांची एक शिक्षिण होती राणाईसा, तिने ते सागळ घेतली। दादोस ताणले, मग विहिरी गेली, दादोस ताणलेली आहेत असं म्हणून ते विहिरीकडे गेलेली आहे। गोसाव्यांसी आरोग्णा झाली पहुडाचे मान, गोसाव्यांसी आरोग्ण झाली पहुडाचे मान। स्वामींना आरोग्णा झालेली आहे इकडे आणि स्वामी आता झोपणार होते, झोपण्याची वेळ झालेली आहे स्वामींची। सर्वज्ञ म्हणतले, स्वामी म्हणतात मंडळिका जा सागळ भरून या आण। स्वामी म्हणतात मंडळिकाला जा बर सागळ घेऊन या भरून। हो काजी, नाथोबा म्हणतात ठीक आहे। नाथोबाई सागळ घेतली, नाथोबानी सागळ घेतली तो पाणी असे, सागळीमध्ये तर पाणी होतं। गोसावी असे काही हेतू असे, नाथोबांना असं वाटलं की स्वामींना काहीतरी हेत आहे मनामध्ये आणि म्हणून आपण गेलं पाहिजे। मग नाथोबा गेले तर राणाईसी विहिरीचा रिगावा नेणती, राणाईसा तिथे विहिरीवर आल्या होत्या पाणी नेण्यासाठी आणि नेमकं विहिरीमध्ये उतरावं कसं, रिगावा कुठून आहे हे समजत नव्हतं। हे कोण, नाथो मी राणाईसे। नाथोबा म्हणतात कोण आहेस तू, तर राणाईसा म्हणते मी राणाईसा आहे, नाथो मी राणाईसा। एवढ्या वेळा काही, नाथोबा म्हणतात एवढ्या वेळा कसं काय आली तू, एकटीच आहेस पुन्हा। दादोस ताणले, दादोस ताणलेले आहेत, ते पाणी नाही आणि पिण्यासाठी पाणी नव्हतं, सागळ भरावी आली, सागळ भरून नेण्यासाठी मी आलेली आहे। नाथोबाई म्हणितले ऐसे गा आमचे गोसावी आपली ऐश्वर लोपिती। नाथोबा म्हणतात असे आमचे गोसावी आहेत, स्वतःच ऐश्वर लोपतात, स्वतःच ऐश्वर लोपून ठेवतात। उजू कान सांगावे, नाथोबा म्हणतात सरळ जर आम्हाला सांगितलं असतं की जा राणाईसाला पाणी घेता येत नाही विहिरीतून, जाऊन त्यांना ते सागळ भरून द्या असं म्हटलं असलं तरी चाललं असतं, परंतु स्वामी आपलं ऐश्वर लपून ठेवतात, जे आपलं ईश्वरत्व आहे ते लपून ठेवतात। मग नाथोबाई तयाची आपली सागळ भरली, नाथोबानी स्वतःचीही सागळ भरली, तिचीही सागळ भरली। मग तया ते बिढारावरी बोळविले, मग राणाईसाला बिढारापर्यंत सोडलं नाथोबाने। मग आले नाथोबा परत श्रीचरणाला आगले सर्वज्ञ म्हणितले उशिरू कांगा लागला मंडळिका। स्वामी म्हणतात उशिरू कांगा लागला, उशीर का लागला तुम्हाला, जे जी दादोस ताणले ते सागळ पाणी नाही, जे जी दादोस ताणले, दादोसांना तहान लागली होती, त्यांच्या सागळमध्ये पाणी नव्हतं, ते राणाईसे सागळ भराव्या आली आणि त्यामुळे राणाईसा सागळ भरण्यासाठी विहिरीवर आली होती, ती विहिरीचा रिगावा चुकली, विहिरीमध्ये कसं उतरावं तेच तिला समजत नव्हतं। मी या सागळ भरून दिली, मी तिला सागळ भरून दिली,
तया ते बिढारावरी बोळविले, मग तिला मी बिढारापर्यंत सोडलं, म्हणून उशिरू लागला जी, मला उशीर लागला त्यामुळे। मग गोसावी असे पहुडू झाला, मग स्वामी तिथे पहुडले झोपले। मग गोसावी असे उद्याचा पूजावसर झाला, मग स्वामींना पुन्हा सकाळचा पूजावसर झाला। पूजावसरा दादोस आले, पूजावसराला दादोस आलेले आहेत। मग सर्वज्ञ म्हणतले, महात्मे हो, एकली स्त्री तेवढ्या वेळा तैसी असताना न धडजे, की स्वामी म्हणतात एकट्या स्त्रीला तुम्ही तशा वेळेला एकटीलाच तिथे त्या विहिरीवर पाठवलं, ते असं काम बायांना सांगू नये, एकटीला अशा वेळेला पाठवायचं असते का? रानामध्ये कोणी नाही, काही नाही, पडली राहिली विहिरीमध्ये, कोण होतं तिला वाचवायला तिथे, विहिरीमध्ये कसं उतरावं हे तिला समजत नव्हतं। मग असे अवघड कामं बायांना सांगावेत का? आणि तशा वेळेला ज्यावेळेस रानामध्ये कोणी नाही, मदतनीस, मदतीला कोणी धावणं येणार नाही, आणि म्हणून स्वामी म्हणतात तशा वेळेला स्त्रियांना धाडू नये अशा अवघड कामांना। स्वयंदास्य तपस्वी नाम, तुम्हाला तहान लागली होती, स्वतः जायचं होतं उठून आणि पाणी भरून आणायचं होतं। तपस्वी लोकांचं हे लक्षणच आहे, ते स्वयं दास्य करतात, स्वतःचं दास्य स्वतः करतात, यालाच तपस्वी म्हणतात। नाजिनिया नाही पाठविली, रामदेव म्हणतात मी कुठे पाठवले तिला, मी पाणी पियाव्या उठीला सागळे पाणी नाही, मग हालवून ठेवली। रामदेव म्हणतात मी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी गेलो, सागळ्यामध्ये पाणी नव्हतं, ते सागळं हलवली आणि ठेवून दिली जाग्यावर, मी कुठे तिला पाठवलं। सर्वज्ञ म्हणतले, हलवणे ते आणतो एक पाठवणे की, स्वामी म्हणतात तुम्ही हलवून ठेवली तिथे सागळ, परंतु तेही एक प्रकारचं पाठवणेच आहे, साहजिकच आहे, कोणीही पाण्याच्या भांड्यापाशी कधी जाते, तहान लागली तेव्हा। तुमच्या शिकणीला राणाईसाला हे समजलं की तुम्हाला तहान लागली आणि म्हणूनच तुम्ही तिथे सागळीपाशी गेलात आणि सागळ हलवून ठेवून आलात, म्हणजेच काय तर तुम्हाला तहान लागली होती हे राणाईसाला समजलं। हे असं करणं म्हणजे पण एक कामच सांगणे आहे ना। मग गोसावी असे पूजाव सुरू झाला, मग स्वामींना पूजावसर झाला, मग गोसावी मिरी असी बीजे केले, मग स्वामी मिरीला निघून गेले। तर असं स्वामी इथे दादोसांना शिक्षा पण करतात की अशा भलत्या वेळेला उगीच त्या राणाईसाला तुम्ही तिथे पाठवलं, काय गरज होती पाठवण्याची, आणि विहिरीतून पाणी काढणं काय सोपं असते का? ओळखीची विहीर नाही, असंच आपण परिभ्रमण करत निघालेलो आहोत, त्या विहिरीमध्ये कसं उतरायचं, पाणी किती खोल आहे, किती उथळ आहे, किंवा त्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी कसं उतरावं लागेल, काही काही विहिरी अशा असतात त्यांना व्यवस्थित पायऱ्या नसतात, एखादी पायरी तुटली राहिली, काही काही विहिरींमध्ये त्या विहिरीमध्येच त्या मुरमाला कोरून कोरून पायऱ्या तयार केलेल्या असतात, कधी एखाद्या पायरीवर शेवाळा आलेला असते, काहीच माहिती नसते, नवीन ठिकाण आहे। आणि मग अशा नवीन ठिकाणी तुम्ही राणाईसाला पाठवायला नाही पाहिजे होतं असं स्वामी त्यांना निरूपण करतात। उत्तरार्ध लीळा क्रमांक 257। मिरिये देवी महालक्ष्मी अवस्थान, मिरी येथे स्वामींना महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अवस्थान होते। मग गोसाव्यासी मिरिये महालक्ष्मीचा देवळी दिस 20 अवस्थान झाले, मग स्वामींना मिरी येथे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये 20 दिवसापर्यंत अवस्थान झालं। प्रतिदिनी दादोसाचा ची उपहारू होय, प्रतिदिनी म्हणजे दररोज स्वामींच्या ठिकाणी दादोसांचाच उपहार व्हायचा। तर मग स्वामींनी असं त्यांना गोमटही दिलेला आहे, 20 दिवस स्वामी मिरीला थांबले आणि दररोज तिथे दादोसांचा उपहार स्वीकार केलेला आहे। तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर आता पाहूया आपण कालचा प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांची नावं। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी कोणाच्या अभिधीचा परिहार केला? उत्तर आहे संतोखाच्या अभिधीचा परिहार केला। काही आपल्या दर्शकांनी संतोष असं नाव टाकलेलं आहे, काही हरकत नाही, संतोषही चालते संतोखही चालते, खकारा शकारा भेद नसतो असं म्हणतात। जसं आपल्या चरित्रामध्ये आपण पाहिलेलंच आहे, बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे पुरुष असा शब्द आलेला आहे। तर पुरुष म्हणजे काय? तर पुरुष, ख आणि श याच्यामध्ये भेद एवढा मानला जात नसतो, खकारा शकारा भेद नाही असं बोलतात। तर पुरुष आणि पुरुष याचा एकच अर्थ असतो, त्याचप्रमाणे संतोख आणि संतोष अर्थ एकच होतो। तर संतोखाच्या अभिधीचा परिहार केलेला आहे, संतोषाच्या अभिधीचा परिहार स्वामींनी इथे केलेला आहे। कालचं सत्र कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि तिथे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: रामकृष्णजी नेमाडे, मोनिकाताई शिंदे, ज्ञानेश्वरजी महाजन, प्रभाकरजी मुंगल, हर्षिकाताई नाखले, सुमनताई पाठक, गौरवजी उदरभरे,
मंगलाताई मेटे पंडितजी जावळे निर्मलाताई जावळे जिजाताई लिपारे निवृत्तीजी खाडे विश्वासजी गोरे शोभाताई पाटील दत्तात्रयजी महाले अरुणाताई वांगे अशोकजी वांगे अंजलिताई खटावकर प्रकाशजी भडाळे कमलताई टोणपे शोभाताई कासार नंदूजी फाये मेघनाताई राऊत ताराचंदजी इंगळे डॉक्टर सतीशजी उरे अच्युतरावजी अडवे सुभाषजी झाडोकर सुरेशजी केके पूनमताई जगताप दीपाताई चौके लताताई चिपडे विजयजी कदम वर्षाताई परबत वृषालीताई गाढवे मीनाक्षीताई पाटील शालिनीताई राऊत दत्तात्रयजी कानडे निर्मलाताई फिरके नरेंद्रजी मेश्राम नारायणजी कानडे संदीपजी मेहत्रे दत्ताजी हमरे मुकेशजी भुयार अनुपमाताई राऊत तुकारामजी खानसुळे नंदिनीताई गिरी पंकजाताई हेटे एकनाथजी माळी आर्यनजी खिल्लारी देवानंदजी काकडे ललिताताई सुपे राजारामजी भागवत तारामावशी पटाईत अंजनाताई पवार मेधाताई देशपांडे रूपालीताई भिसे दुर्गाताई भावे बापूरावजी गाढवे रूपेशजी वैद्य स्नेहाताई पाटील आरतीताई कदम अंजलिताई काकडे पद्माकरजी लहाने राजश्रीताई लहाने योजनाताई भरते सोनियाताई गजभिये संध्याताई सुरेश काशीनाथजी पाटील अनिलजी साबणकर भूषणजी गोगावळे अश्विनीताई गपट उमाताई खटावकर नंदूताई पटाईत भूषणजी गोगावळे राजारामजी ढोमे सुजाताताई पाटील या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरे दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थित उत्तरही दिलेली आहेत. तर आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामी दादोसांवर का कोपतात, रामदेवावर का रागवतात, हा आजचा प्रश्न आहे. कालच्या सत्रातील प्रश्नाचं तुम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला भट्ट अटनविधी निरूपण हे चरित्र ऐकायला मिळणार आहे. देवाते पाठवणे साधा ते पुढे पाठवणे ही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. मार्गी साधा ते वाहना लेववणे हे चरित्र पण उद्या आपण पाहणार आहोत. आणि खांडेगावी मळा पूजा असे हे तीन चार चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड